नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अंदुरे आणि कळसकरवर गुन्हा सिद्ध झालाय. दोघांना 5 लाखांचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. याच विषयासंदर्भात आज जो निर्णय देण्यात आलेला आहे कोर्टाकडून, त्यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर, हे नरेंद्र दाभोलकर यांचे दोन्ही मुलं आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. तुमचं दोघांचंही स्वागत. आणि सुरुवातीला प्रश्न माझा हमीदला आहे. हमीद, तुम्हाला ज्यावेळेला आज निर्णय आला त्यावेळेला समाधान वाटलं की पुन्हा पुढच्या कोर्टात जायचंय? एका पातळीवरती समाधान याचं आहे की जे प्रत्यक्षामध्ये मारेकरी आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे, परंतु त्यामागचे जे सूत्रधार आहेत त्यांना मात्र शिक्षा झालेली नाही आहे. आणि त्यामुळे त्याच्या विषयाची जी लढाई आहे आमची ती चालूच राहील. निकाल हातामध्ये आला प्रत्यक्षात की त्याचा अभ्यास करून हायकोर्टामध्ये आणि गरज लागली तर सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई पुढे घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. दिव्र मुक्ता, तुम्हाला माझा आणखी एक प्रश्न आहे की पुढच्या कोर्टात जायचंच आहे, ही लढाई आता इथे थांबणार नाही आहे, पण सोपं नाही आहे निश्चितच हे पुढे जाणं सुद्धा. मला असं वाटतं की एकदा आपण लोकशाही मार्गाने लढाई लढायची हा निर्णय नागरिक म्हणून घेतलेला असला की याच सगळ्या गोष्टीसाठी आपलं मन तयार होतं आणि ती प्रक्रिया कुठल्याच भारतीय नागरिकाला चुकलेली नाही आहे. त्यामुळे ते सोपं नाही आहे, पण मला वाटतं की ते निश्चित करणं आवश्यक आहे आणि ते आम्ही करणार. त्याचबरोबर आम्हाला हेही या 11 वर्षाच्या काळात या कठीण प्रवासात हेही आम्ही वेळोवेळी आश्वस्त झालेलो आहोत की व्यापक समाज मन, समाजातले अनेक संवेदनशील माणसं, अनिसचे सर्व कार्यकर्ते, असे अनेक सोबती आमच्या ह्या प्रवासात आहेत. आणि खरं तर इथे महाराष्ट्रातल्या प्रसारमाध्यमांचा देखील उल्लेख केला पाहिजे की ज्यांनी सातत्याने या खुनाचा तपास आणि ट्रायल या संदर्भातल्या गोष्टी लावून धरल्या. तर हा लोकशाहीमधला प्रवास कठीण असतो, पण उरलेल्या सगळ्या लोकांच्या सपोर्टवरती हा करता येतो असं आमच्या लक्षात आलं आणि तो करू आम्ही पूर्ण. मुक्ता, या आधी या गेल्या 11 वर्षांमध्ये चळवळ एक उभारली गेली होती मी नरेंद्र दाभोलकर म्हणून, अशाच काही चळवळीची पुन्हा एकदा आवश्यकता भासते आता? मुक्ता, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाही आहे. पुन्हा एकदा आपण ही बातमी बघूयात. आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना जन्मठेपेची शिक्षा आणि 5 लाखांचा दंड सुनावण्यात आलेला आहे. मात्र वीरेंद्र तावडे, भावे आणि पुनाळेकर या तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे पुढच्या कोर्टात जाण्याचा निर्णय दाभोलकर कुटुंबियांनी घेतला आहे. आणि या सगळ्या 11 वर्षांच्या प्रवासात आपण पुन्हा एकदा जाऊयात मुक्ता यांच्याकडे. मुक्ता, पुन्हा एकदा मी नरेंद्र दाभोलकर, अशी चळवळ उभी करावी अशी आवश्यकता वाटते? मला असं वाटतं आम्ही सारे दाभोलकर ही घोषणा लोकांमधूनच तयार झाली होती की तुम्ही माणूस मारून विचार संपवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही एका माणसाला माराल, पण आम्ही सगळेच जण आहोत जे असं म्हणतोय की आम्हाला विचारांची लढाई विचारांनी लढायची आहे. त्यातून ही आम्ही सारे दाभोलकर ही घोषणा आली. आणि मला वाटतं ती घोषणा ही महाराष्ट्रीय संस्कृतीचा भाग झालेली घोषणा आहे की जेव्हा कधीही माणसाला बळ वापरून संपवण्याचा प्रयत्न करण्यात येईल तेव्हा आम्ही सारे दाभोलकर ही एक टॅगलाईन बनलेली असेल आणि हा संस्कृतीचा भाग झालेला आहे. आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून तर आम्ही निश्चितच याच भावनेने कायम कार्यरत असू. हमीद, मी तुमच्याकडे येते. ही चळवळ पुन्हा एकदा, अशा चळवळी खरं तर पुन्हा उभ्या राहणं गरजेचं आहे, कारण हा विचार संपवण्याचा प्रयत्न या आधीसुद्धा झालेला आहे. दाभोलकरानंतर कलबुर्गी असू देत किंवा मग लंकेश असू देत किंवा गोविंद पानसरे, या तिघांची उदाहरणंसुद्धा आपल्या पुढे आहेत. या अशा घटना घडू नये यासाठी म्हणून जनजागृतीची आवश्यकता वाटते तुम्हाला? डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना मारण्याचा प्रयत्न हा विचार संपवण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळं
आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी निर्धारांनी ही लढाई गेल्या 11 वर्षात चालू ठेवलेली आहे. आणि डॉक्टर दाभोळकर असं म्हणायचे की ज्या क्षेत्रात ते लढतात त्या क्षेत्रामधली लढाई ही काही दशकांची नाही तर काही शतकांची आहे. त्याच्यामुळं निर्धारांनी ही लढाई अजूनही येत्या कालखंडामध्ये चालू ठेवायला लागेल याची नम्र जाणीव आम्हाला आहे. एका बाजूला जे सूत्रधार आहेत त्यांना पकडण्यासाठी जी लढाई तर चालूच राहील, पण त्याबरोबर जो विचार संपवण्याचा प्रयत्न केला गेला तो विचार समाजापर्यंत पोहोचावा यासाठीची लढाई आणि काम देखील आम्ही तितक्याच निर्धारांनी चालू ठेवू. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कदाचित हा प्रश्न थोडा वादग्रस्त सुद्धा वाटू शकतो, पण सनातनी संस्था आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संस्था यांच्यातला वाद कधी थांबणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून सुद्धा विचारला जातोय. मला अशा पद्धतीनं हा प्रश्न फ्रेम करणं हेच मुळामध्ये चुकीचं वाटतं. हा काही वैयक्तिक वाद नाही आहे, ना काही हा बांधावरचा वाद आहे. त्याच्यामुळे माध्यमांनी देखील मला वाटतं की या बाबतीमध्ये विचार करायला पाहिजे की अशा स्वरूपाचं त्याला स्वरूप देऊन आपण काय साध्य करतोय. एक माणूस इथे मारला गेला, वाद कुठल्याही स्वरूपाचा असू शकतो, पण त्यासाठी माणूस मारणं हे काही त्याच्यावरचं उत्तर असू शकत नाही. ही पहिली बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरी बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे की संविधानिक मार्गाने काम करण्याचं, अभिव्यक्त होण्याचं प्रत्येकाला या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आणि त्यामुळे ते स्वातंत्र्य जोपर्यंत माणसं बजावत आहेत तोपर्यंत त्यांचं रक्षण करणं ही कायदा आणि सुव्यवस्था देणाऱ्यांची जबाबदारी आहे. आणि तिसरी बाब आपण सगळ्यांनी याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे की वादविवाद ही महाराष्ट्रामधली खंडन मंडळाची एक खूप मोठी परंपरा आहे, आणि ती परंपरा ही लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन नावाचं अमर्त्य सेन यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. वाद संवाद करणं एखाद्या गोष्टीविषयी ही वेगळी बाब आहे, आणि एखाद्या माणसाला खून करून संपवणं ही वेगळी बाब आहे. त्यामुळे मी आपल्याला निश्चितच या निमित्ताने विनंती करू इच्छिन की अशा स्वरूपानं ते फ्रेम करू नये, कारण माध्यमं देखील या लोकशाहीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, आणि त्यांनी जर ते प्रश्न अशा पद्धतीने ते फ्रेम करू लागले तर लोकशाहीचा परीख संकोचला जातो असं मला वाटतं. ठीक आहे, मुक्ता तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. 11 वर्ष लागली आणि 11 वर्षानंतर आज हा निकाल हाती येतो, खूप मोठा कालावधी गेला. सर्वसामान्य व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा अगदी अख्खं आयुष्य जातं आणि त्यानंतर निकाल येतो. या संदर्भात समाजापर्यंत काही मेसेज पोहोचवायचा आहे की कशा पद्धतीनं आपण अशा पद्धतीची लढाई लढायला हवी? एकतर एकेकट्याला लढता येऊ शकत नाही. या काळामध्ये आपली एकमेकांशी असलेली नाती अनेकदा पडायला लागतात ताणामुळे. तर अशा वेळेला एक लक्षात आपण मला वाटतं समाज म्हणून हे ठेवलं पाहिजे की कुठल्याही संकटाच्या प्रसंगी आपल्याला तारून नेतील अशी नाती आपण आयुष्यामध्ये बनवलेली असली पाहिजे, आणि ती विचार आणि भावना या दोन्ही गोष्टींनी बनतात. आणि आम्हाला वाटतं की यामुळेच आम्ही या संपूर्ण प्रवासामध्ये तरू शकलो, हा प्रवास करू शकलो. ही आमची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधील सहकारी असतील मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, राहुल थोरात, राजू देशपांडे यांच्यासारखे अनेक, किंवा आमचे कुटुंबीय असतील जे आमच्या एक्सटेंडेड फॅमिली सारखे आम्हाला आहेत, किंवा मी तर म्हणेन की महाराष्ट्रातला जो मीडिया आहे त्यांनी सुद्धा या प्रश्नाच्या बाबत जो सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे समाज ही गोष्ट विसरला नाही, तर अशा अनेक पातळ्यांवर ही लढाई लढावी लागते. लोकशाहीतली दीर्घकाळ चालणारी कुठलीही लढाई ही स्वतःच्या घरातल्या माणसांपासून राज्यसंस्था, न्यायव्यवस्थेपेक्षा प्रसारमाध्यम या सगळ्यांच्या नात्यांनी लढली जाते. आणि त्यामुळे मला असं वाटतं या काळात मन स्वतःचं घट्ट ठेवणं खूप महत्त्वाचं.